राज्य के खाद्य औषधि प्रशासन मंत्री सुनील तटकरे का आगमन मंगलवार को चंद्रपुर में हुआ और इस दौरान ली गई पत्र परिषद में पत्रकारों ने अनेक सवाल मंत्री सुनील तटकरे के सामने उपस्थित किए। तो आइए देखते हैं सवालों के जवाब में उन्होंने क्या कहा। चंद्रपुर शहर में मंगलवार को राष्ट्रवादी कांग्रेस के खाद्य औषधि प्रशासन मंत्री सुनील तटकरे का आगमन हुआ। विदर्भ के दौरे पर निकले राज्य के मंत्री सुनील तटकरे जब चंद्रपुर में पहुंचे तब उनका बड़े ही गर्मजोशी से स्वागत किया गया तथा कार्यकर्ताओं के साथ उनकी बैठक भी हुई जिसमें जिले के सभी पदाधिकारी शामिल थे। कार्यकर्ताओं की बैठक के बाद उन्होंने एक पत्र परिषद ली जिसमें उन्होंने कहा, पहला प्रथम सम्राट अर्थात वेळोवेळी त्या संघटनेमधून सुद्धा काही सहकारी बाहेर गेले होते। भुजबळ साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, नारायण राणे गेले तेव्हा चंद्रपूरचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे पण शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य एकेकाचे राणे साहेबांच्या बरोबर काँग्रेस कधी गणेश नाईक गेले असते। इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेमधली फूट ही पहिल्यांदाच पाहायला मिळते। त्याच्यानंतर जे राजकारण झालं ते आपण पाहिलं, त्याच्यात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्याच्यामध्ये समर्थन मिळालं। आपण म्हणताय ते तिसरा आमचा सहभाग त्या ठिकाणी, ही वस्तुस्थिती नाकारत नाही। मी मगाशीच म्हटलं की 2014 सालापासून भारतीय जनता पक्षाबरोबर होती, आघाडी करावी, युती करावी, सरकारमध्ये सहभागी असावं, ही अनेक वेळा चर्चा पक्षामध्ये त्या ठिकाणी झाली, परंतु ते होऊ शकलं नाही। आज खरं आहे की लोकांनी मतदानाचा कौल वेगळा दिला आणि आज राज्यामधली राजकीय परिस्थिती वेगळी आहे, याचं फार स्पष्टीकरण मी देणार नाही। पण एक बाब नक्की आहे की 1989 सालापासून या देशामध्ये आघाडीच्या राजकारणाची अपर्याप्त 1989 आपण बघितलं की राजीव गांधींचं सरकार घेतलं, विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं, त्या विश्वनाथ प्रताप सिंगांचं सारा आयुष्य काँग्रेसी विचारामध्ये गेलं, राजीवजीं जाऊन त्यांचे मतभेद झाले म्हणून बाहेर पडले, पण त्यांना समर्थन दिलं कुणी? भारतीय जनता। विश्वनाथ प्रताप सिंगांचा राजीनामा दिल्यानंतर चंद्रशेखरजी पंतप्रधान, एकेकाळी इंदिरा गांधी या देशामध्ये इंदिराजी शक्तिमान असताना काँग्रेसमध्ये एक तरुण तुर्क तयार, एक पिल तयार, तरुण तुर्कमध्ये चंद्रशेखरजी होते, मोहन धारिया साहेब होते आणि असंख्य नेते होते। इंदिराजींच्या जवळ त्यांची मतभेद झाली, त्याच चंद्रशेखरजींना काँग्रेस ते पाठवलं। माझ्या सांगण्याचा मुद्दा असा आहे की अनेक वेळेला आघाडीच्या राजकारणाची अपर्यंत आल्यामुळे जनतेचा कौल एक असतो, परंतु मग सरकार स्थापन करण्यासाठी भिन्न राजकीय परिस्थिती होत असते। ही तुम्ही जे मला विचारलं ते मी नजरेआड करत नाही। महाराष्ट्रातील आणि देशातील जनता इतकी शून्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तो अधिकार देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीला मतदानाचा तो दिला, त्यामुळे या देशामध्ये अनेक स्थित्यंतर आपण त्या ठिकाणी पाहिजे। तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती पुन्हा एकदा योग्य आहे खरी आहे असं म्हणत महाराष्ट्रातले सुविधे आणि सुसंस्कृती या निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या परिस्थितीवरती 2024 लोकसभेच्या निवडणुकीत 2024 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकदा असा निर्णय करेल की पुन्हा अशी स्थिती निर्माण होणार नाही, तो निर्णय महायुतीच्या बाजूने असेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष मला मिळेल असं अनेक काही मी त्या ठिकाणी सांगू शकत नाही। परंतु एक नक्की विश्वास आहे मला की अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 जजेसह खंडपीठ नेमलं गेलं घटनात्मक शिवसेनेच्या निर्णयाच्या संदर्भात, निवडणूक आयोगा पुढे सुद्धा शिवसेनेची याचिका होती, त्याचा जर काही निकाल पाहिला तर त्या फ्रेमवर्कमध्ये आमचा निर्णय बसतो अशी माझी धारणा आहे। त्याच्यामुळे आगामी येणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि घड्याच्या चिन्हावरती लढवण्याची संधी आम्हाला मिळेल असा विश्वास। निवडणुका विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आधी दादा जयंती प्रकारे आम्ही लढू, महायुती म्हणून ज्यावेळेला आम्ही लढतो त्यावेळेला एनडीएचं नेतृत्व नरेंद्र मोदी सरकार, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये लढून जातात,
इंडिया आघाड़ी कड़े को नेता नहीं समन्वय त्याला नेता ना आला इस मौके पर जब उनसे ओबीसी और मराठा आरक्षण के संबंध में पूछा गया तब उन्होंने इस पर मुंह फेरते हुए कहा देवेंद्र जी ने सुधा वारंवार सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुधा वारंवार सांगितले मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता घटनेच्या चौकटीमध्ये मागासवर्गीय आयोग आणि तत्सम संबंध न्यायालय दीर्घकाळ न्यायालयाची सेवा देणाऱ्या न्यायाधीशांच्या मार्फत सल्ला घेऊन लवकरात लवकर तो देण्याचा निर्णय सरकारचा आहे त्याच्यामुळे स्वच्छपणाची सरकारची भूमिका आली होती आजही आहे उद्याच्या भविष्यात या पद्धतीने ओबीसींची बाजू घेत आहे राष्ट्रवादीने पाठबळ देत नाही ते असं नाही भुजबळ साहेब जागेवरती गेले होते त्याच्या घटनास्थळी गेले त्यांची उद्विग्नता बीडला गेल्याच्या नंतर त्या पद्धतीने प्रकाश सोळंकी असतील एका सहकाराचं हॉटेल त्या ठिकाणी झालं गेलं ते असेल ते बघून ते संविधानशील आहे गेले 75 वर्ष गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या मनाला त्या दिवशी तिथे प्रत्यक्षात गेल्याच्या नंतर जे वेदना झालं तर त्यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीसाठी एक कसं आहे की आता महायुती म्हणून आम्ही सहा जाणार आहोत 45+ हे आमचं उद्दिष्ट आहे जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज आमची अजिबात झालेली नाही ज्यावेळेला होईल त्यावेळेला 1 ते 48 जागांची चर्चा तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते करतील मी पण असेल त्याला प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यावेळेला आम्ही गुणवत्तेनुसार जागांची चर्चा करू आज 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 काय त्याची आज काही नाही कारण आता काही कालावधी आहे कहने को तो उनका स्वागत बड़े ही शान से किया गया है लेकिन कार्यकर्ताओं की बैठक के बाद ग्रामीण विभाग के पदाधिकारी नाराज होकर चले जाने की खबर प्राप्त हुई है। गोंडपिपी तथा राजूरा से आई कई पदाधिकारी उल्टे पांव वापस लौट गए जिसके कारण मानो ऐसा प्रतीत हो रहा है कि राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष पार्टी के संगठन को तथा कार्यकर्ताओं को अभी भी जोड़ने में कहीं से कहीं कम दिखाई दे रहे हैं।